भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलला साजरी होणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, महापालिका अधिकारी तसंच पनवेल शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक 7:00 सुरू होणार असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरवणूक सुरू होऊन आंबेडकर भवनाजवळ याची सांगता होणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय. तसंच या मिरवणुकीत लेझिम, ढोल बँड पथक तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ बनवण्यात येणार आहेत. उत्कृष्ट चित्ररथाला अनुक्रमे 35,000, 25,000 आणि 20,000 बक्षीस देण्यात येणार आहे. याचबरोबर सामूहिक गायन मंडळही यामध्ये असणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर आधारित महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जयंती उत्सवाच्या निमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकीचे नियोजन करण्यासाठी विविध कमिटी यावेळी स्थापन करण्यात आल्या. नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी लोकसहभागातून होणाऱ्या या मिरवणुकीसाठी विविध सूचना या बैठकीत मांडल्या. या बैठकीला उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेविका सुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, परिवहन विभागाचे पोलीस अधीक्षक खंडागळे यांच्यासह महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी, शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 14 एप्रिल रोजी रॅलीचा रूप कसा असावा किंवा रॅलीमध्ये विविध का सहभाग कसा असावा, लेझिम असेल, ढोल पथक असेल आणि विविध स्पर्धा असतील, गायन असेल, त्याचबरोबर कुठल्या घोषणा द्याव्यात किंवा नाही, ह्या प्रकारच्या चर्चा खूप चांगल्या चर्चा आजच्या ह्या बैठकीत झाली आणि खूप चांगली बैठक पार पडली. त्याचबरोबर ही बैठक होत असताना महानगरपालिकेमध्ये जे काही सण उत्सव किंवा विविध जयंत्या साजरा होतात त्यामध्ये काही आपल्याला खर्चाचं लिमिटेशन आहे, मग अशा वेळेला आम्ही लोकांना आवाहन केलं की लोकसहभागातनं जी जी काही स्पर्धा होणार त्यांना बक्षिसात्मक रक्कम देण्यासाठी आपण आपला सहभाग नोंदवावा. आणि आजच्या या मीटिंगमध्ये खरंच खूप आनंद होतो आहे की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी याच्यामध्ये आपला छोटा छोटा पसनं लोकसहभाग नोंदवला आणि त्या सर्व ज्यांनी ह्या लोकसहभागातनं काही रक्कम पालिकेला विशिष्ट रक्कम बक्षिसाला देऊ केली त्या सर्वांचे पण मी आज आभार व्यक्त करते. आणि अशाच प्रकारची ही मीटिंग ज्या प्रकारे झाली त्याचप्रकारे आता येते ही 14 एप्रिलची जयंती आहे, त्याची रॅली मोठा उत्साह साजरी व्हावी यासाठी पुन्हा एकदा मी सगळ्यांना इथे विनंती करते की आपण सगळ्यांनी येत्या 14 एप्रिल रोजी 7:00 आंबेडकर पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून ही रॅलीची सुरुवात होणार आहे. तिथे आपण सर्वांनी उपस्थित राहावं. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या काळ असल्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची रॅली ही होऊ शकली नाही, परंतु ह्यावर्षी निर्बंध थोडेसे शिथिल झाले आहेत त्यामुळे ही रॅली आज संपन्न होणार आहे. तर येत्या 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली सुरू होणार आहे आणि सुरू झाल्यानंतर रॅलीचा रूट जो आहे तो रूट साधारणतः मग तिथून नंतर तहसील कार्यालय, कापड बाजार, रोहिदासवाडा आणि शेवटी रॅलीचा समारोप हा आंबेडकर भवनामध्ये होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही रॅली सकाळी लवकर आपण सुरू करण्याचं कारण पण असं आहे की खूप ऊन असतं आणि 10-11 एवढं ऊन लागतं की मग रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये किंवा मग काही काही वृद्धांना वगैरे उन्हाचा त्रास होऊन चक्कर येणे किंवा उन्हाचा तडाखा लागणे अशा प्रकारचे प्रकार आढळले. त्यामुळे ह्या वर्षीची रॅली आपण 7:00 लवकर चालू करतोय जेणेकरून ती 10 संपेल आणि उन्हाच्या अगोदरच ही रॅली पूर्ण होईल. म्हणून सर्वांनी कृपया वेळेत यावं. 7:00 ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यातून सुरुवात होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.